पंख लावून सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज अंतरी उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी संकट येऊ असो पान अप यशाचे राजयोगी बनू विर सामर्थ धाडसाचे स्वप्न सजूनी घेऊ स्वच्छम दही भरारी हिम्मत ठेवनी यशाची सर करू पायरी उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी उंच भरारी येऊ या उंच भरारी नमस्कार दर्शक मित्र हो उंच भरारी कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत एकदा काय झालं मित्र हो तीन व्यक्ती म्हणजेच तीन युवक धर्म शास्त्र याचा खूप अभ्यास केलेला होता रस्त्याने चालले होते वाटेत त्यांना एक भूकेलेला आणि थोडासा जखमी झालेला माणूस भेटला तिघांजवळही भोजन होतं त्यांनी त्याला द्यायचं ठरवलं तेवढ्या तिथे एक साधू महाराज आले ते म्हणाले कुणी पुण्य कमवायचं ते मी सांगणार मी तुमची एक परीक्षा घेणार आणि मग त्यांनी त्यांना बाजूच्या मंदिरात जायला सांगितलं आणि हेही सांगितलं की ज्याला वाटेल आपले विचार श्रेष्ठ आहे त्यालाच हे पुण्य कर्म मिळण्याचा किंवा हे कार्य करण्याचा अधिकार आहे तिघही मंदिरात गेले आणि ध्यान करायला बसले आणि तासाभरांनी परत आले तेव्हा साधू महाराजांनी विचारलं की तुला काय वाटलं तेव्हा पहिला म्हणाला की अध्यात्मासाठी मी माझं घर दार सगळं सोडलंय तर हे कर्म करण्याचा अधिकार किंवा ही सेवा करण्याचा अधिकार मला आहे दुसरा म्हणाला मी तर गुरु आहे आणि सगळ्यांचं कल्याण करणं माझा हा नैतिक अधिकार आहे तर ही सेवा मला मिळाली पाहिजे त्यावर तिसरा म्हणाला की मला आता पुण्याशी काहीही घेणं नाहीये ती व्यक्ती भुकेलेली आहे तिला जखम झालेली आहे तर त्वरित उपचार करणं मला योग्य वाटतं यावर साधू महाराज म्हणाले की खरं धर्म आणि शास्त्र किंवा अध्यात्म काय ते म्हणजे जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणणं आणि त्याचा जीवनामध्ये सदुपयोग करणं तर दर्शक मित्र हो आता आपल्याला दिदींकडून जाणून घ्यायचंय की हे अध्यात्म आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसे उपयोगी येईल तर दिदींच्या स्वागताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया नमस्कार दिदी ओम शांती ओम शांती दिदी मागच्या भागामध्ये आपण आम्हाला आत्म्याविषयी सांगितलं आणि हेही सांगितलं की जेव्हा तुम्ही अध्यात्माची किंवा अध्यात्माद्वारे जीवनशैली सुरू कराल त्यावेळी तुमचे मानसिक स्वास्थ्य असेल आध्यात्मिक स्वास्थ्य असेल शारीरिक स्वास्थ्य असेल हे तुम्हाला सगळे परत मिळतील तर ते कसे अध्यात्माच्या आधारेच मानसिक शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे ज्याला म्हणता येईल सर्वांगीण स्वास्थ्य किंवा सर्वांगीण विकास तुम्हाला करता येईल कारण जीवनामध्ये जोपर्यंत तुमचं मन स्वस्थ नाही शरीर स्वस्थ नाही आणि तुम्ही जर जीवनात फार मोठे मोठे लक्ष ठरवताय फार मोठे मोठे गोल डिसाईड करताय तर तिथपर्यंत तुम्ही पोचू शकणार नाही बरोबर म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे भरपूर सफलता आहे एक यशस्वी व्यक्तिमत्व घडवायचंय तर त्यासाठी हा सर्वांगीण विकास असणं किंवा संपूर्ण स्वास्थ मिळवणं फार आवश्यक आहे आणि अध्यात्माच्या आधारे ज्यावेळेस तुमचं मानसिक स्वास्थ सुधरत तुमच्या मनाला शांती लाभते मन स्थिर होतं मन प्रसन्न होतं तर आपोआपच शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य तुम्हाला लाभू शकतं तुकाराम महाराजांनी यावर खूप चांगला श्लोक सांगितलेला आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे जीवनात कुठल्याही प्रकारची सिद्धी कुठल्याही प्रकारची सफलता म्हणजेच यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे तुमच्या मनाची प्रसन्नता बरोबर आणि जेव्हा तुम्ही कार्य करायच्या आधी तुमच्या मनातले विचार सकारात्मक आहे मन आनंदी आहे प्रसन्न आहे तर ते कार्य सुद्धा तुम्ही त्या प्रसन्न मनाने केल्यामुळे ते कार्य चांगलं होईल आणि त्याचबरोबर प्रसन्न मनाचा परिणाम शरीरावरही होईल म्हणजे शरीरही स्वस्थ शरीरही स्वस्थ होईल कारण आपण जे विचार करतो त्या विचारांचा परिणाम सगळ्यात पहिले आपल्या शरीरामध्ये म्हणजेच आपल्या ब्रेनमध्ये जे मुख्य ग्लँड्स आहेत जसं पिट्युटरी ग्लँड आहे पिनाईल ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड आहे या ग्लँड्सवर आपल्या विचारांचा परिणाम होतो म्हणजे आनंदी विचार आणि दुःखी विचार या ग्लँड्सपैकी मास्टर ग्लँड जे आहे ते पिट्युटरी ग्लँड आहे जेव्हा ह्या ग्लँड्सवर तुमच्या नकारात्मक किंवा सकारात्मक विचारांचा संदेश जातो तर त्या संदेश अनुसार पिट्युटरी ग्लँड तसेच हार्मोन्स किंवा तसेच केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये सिक्रिएट करत असतं आणि जर आपले नकारात्मक चिंतादायी भययुक्त क्रोधयुक्त क्रोधयुक्त विचार असतील तर पिटिटरी ग्लँडवर अशाच विचारांचा संदेश गेलेला आहे आणि त्यामुळे तसेच केमिकल्स किंवा हार्मोन्स बनत जातात आणि त्याचा परिणाम काय होतो आजकाल ना हार्मोन इम्बॅलन्स झालेले आहेत किंवा पूर्ण बॉडीज इम्बॅलन्स होऊन जाती आणि ज्याच्यामुळं शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात अनेक आजार निर्माण होतात म्हणजे विचार बदलले तर आपण आजारांपासून काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो काही प्रमाणात नाही जास्तीत जास्त प्रमाणात मुक्त होऊ शकतो आजारांपासून त्याच्याबरोबर आपण ज्या मेडिकलचे काही आपल्याला फॅसिलिटीज किंवा जे जे आवश्यक आहे ते घेणं गरजे घेणं गरजेचं आहे आणि डॉक्टर सुद्धा हेच सांगतात की नाइन्टी फाईव्ह पर्सेंट जे आजार आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत सायकोसोमॅटिक म्हणजेच मानसिक आहेत जर मनाला नियंत्रित केलं मन प्रसन्न केलं तर आजार नियंत्रण आजार नियंत्रित केले तर आपोआपच कार्यक्षमता वाढेल कार्य करण्याचा उत्साह वाढेल कार्य उत्साह मनाने केल्यामुळे त्याच्यात तुम्हाला यश लाभेल तुमचं कार्य सुचारू रूपाने झाल्यामुळं त्या यशाचा आनंदही तुम्ही अनुभवताल एकंदरीत संपूर्ण जीवन आनंद महोत्सव घडेल म्हणजे यापेक्षा अधिक काय यापेक्षा अधिक काय पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपल्या मनाला प्रसन्न कसं करता येईल त्याचा विचार केला पाहिजे कारण या प्रसन्न मनाने जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करताल चांगले श्रेष्ठ विचार करताल आनंदाचे शांतीचे सुखाचे जगाच्या कल्या जगाच्या कल्याणाचे आणि जेव्हा अशा प्रकारचे विचार करताल तर या विचारांचा जो प्रभाव आहे पिट्युटरी ग्लँडवर येईल नक्कीच आणि त्या मधून मग कसले केमिकल्स किंवा कसले हार्मोन्स बनतील त्याच्याने नक्कीच तसेच चांगले बनतील ना आणि त्याच्या आधारे शरीराची स्वस्थता आपोआप लागते म्हणजेच काय एकंदरीत अशा प्रकारच्या विचारांच्या आधारे आपलं संपूर्ण हायपोथॅलमसच स्ट्रॉंग बनतं आणि जेव्हा हायपोथॅलमस स्ट्रॉंग होतो तर त्याच्या आधारे एन्डोक्राईन सिस्टम नर्वस सिस्टम हे सगळंच आपलं चांगलं होतं आणि ज्याच्यामुळे शरीरातील किडनी फंक्शन आहे रेस्पिरेटिव सिस्टम आहे डायजेशन सिस्टम आहे हे सगळं सुचारू रूपाने कार्यरत होतं आणि जेव्हा ह्या सगळ्याच गोष्टी सुचारू रूपाने कार्यरत असतील तर मग डायबेटीस काय किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज काय ते आपल्यापर्यंत येण्याची त्याची ताकदच नसणार आहे कारण आपण शक्तिशाली हा कारण विचारांच्या आधारेच शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी या घडामोडी घडत आहेत प्रचंड शक्ती आहे संपूर्ण शक्ती जी काही आहे ती सगळी मनामध्येच आहे मन अत्यंत शक्तिशाली आहे आणि इतकं सुंदर मन इतकं शक्तिशाली मन असताना लोकांनी याला काय काय उपमा दिलेल्या आहेत आणि या मनाच्या शक्तीच्या आधारे जर तुम्ही इतकी सिद्धी मिळवू शकता स्वतःचं स्वास्थ्य मेंटेन ठेवू शकता जेव्हा ब्लड प्रेशर वाढलेला आहे डायबिटीस वाढलेला आहे तर डॉक्टर काय म्हणतात कसलं टेन्शन आहे का हा पहिला प्रश्न हाच विचारतात कधी काही आजार घेऊन गेले की डॉक्टर पहिला हाच प्रश्न विचारतो काही टेन्शन आहे का डॉक्टरचं काम हे दुखतंय औषध देणं तुमच्या टेन्शनशी डॉक्टरचं काहीच कनेक्शन नसतं तरी सुद्धा डॉक्टर पहिला हा प्रश्न करतो की तुम्हाला काही टेन्शन आहे का का कारण डॉक्टरला माहिती आहे एक टेन पर्सेंट असू शकेल काहीतरी फिजिकल एक्झर्शन काही उलट सुलट खाण्यापिण्यामुळं काहीतरी आजार वाढत परंतु नाईन्टी पर्सेंट तुमच्या मनाच्या विचारांचा परिणाम तुमच्या शरीरावर झालेला असतो आणि म्हणून डॉक्टर तुम्हाला पहिला हा प्रश्न विचारतो काही टेन्शन आहे का घरी काही भांडणं झालीत का कोणाशी काही वाद झाला आहे का ऑफिसमध्ये काही झालं आहे का डॉक्टर हे सगळं विचारतो आणि जेव्हा औषध देतो डॉक्टर औषध दिल्यावर पुन्हा डॉक्टर एक सजेशन देतो डॉक्टर सांगतो की औषध घ्या आराम करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका घेऊ नका एवढ्या तीन गोष्टी सांगतो डॉक्टर मग जेव्हा डॉक्टरनी मेडिसिन दिलं आराम करण्यासाठी सांगितलं ह्या दोन गोष्टी आपण फॉलो करतो नक्कीच करतो मेडिसिन घेतो आणि आरामही आराम करतो इव्हन डॉक्टरांनी सांगितलं बेड रेस्ट घ्या बेड रेस्ट कॉन्शियस होतो नाही मला बेड रेस्ट सांगितलं ते अगदी काटेकोरपणे आपण त्याचं पालन नाही करत काटेकोरपणे पालन करत नाही तिसरी गोष्ट अजून काय सांगितली डॉक्टरनी टेन्शन घेऊ नका त्याच्यावर आपण काय वर्कआउट करतो नाही पण लक्षात येतं आता आपण टेन्शन घेतलं तर परत आजारपणातून बाहेर येणार तरी पण टेन्शन हे नॅचरली म्हणजे आपण म्हणतो की टेन्शन तर नॅचरलच आहे ना घर आहे परिवार आहे मुलं आहेत बिझनेस आहे जॉब आहे, आहे हे समाज असं आहे त्याच्यामुळं टेन्शन तर हे नॅचरलच आहे म्हणजे डॉक्टरने सांगितलेलं औषध वेळेवर घेणार आरामही करणार परंतु विचारांना आपण कंट्रोल केलेलं नाही किंवा विचारांना दिशा दिलेली नाहीये भय पण असत काय होईल कस होईल म्हणजे भययुक्त विचार हेच चिंता युक्त विचार आहेत तर हे विचार मात्र कायमस्वरूपी आपले चालतच राहतात आणि त्यामुळे काय होतं चिंता कायम चालू आहे डॉक्टरनी जे बाहेरून सांगितलेल्या गोष्टी आहेत ते काटेकोरपणाने पालन केलं पण मनासाठी जे सजेशन दिलं त्याला काही आपण अंमलात आणलेलं नाही आणि आपली एक विचारसरणी झालेली आहे टेन्शन तर हे स्वाभाविक आहे जसं माणसाला यश येत तसं वाटतं ठीक आहे आपण स्वीकारा त्याला स्वीकारून काय करायचं असतं आपण त्याला सकारात्मक दिशेने न्यायचं असतं आपण त्यातच डुबून राहतो बुडून राहतो एकदम आणि त्यात बुडून राहिल्यामुळे हे सगळे आजार होतात आणि मग जेव्हा त्या औषधांचा असर कमी होतो मेडिसिनचा असर कमी होतो तर पुन्हा काहीतरी त्रास सुरू होतो आणि जेव्हा पुन्हा डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर तुम्हाला परमनंट पेशंट बनवून ठेवतो डॉक्टर नाही म्हणतात डायबिटीस आहे आजारच आहे तुम्ही बीपीचे पेशंटच आहात त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला रोजच आता छानपैकी स्टॅम्प लागून हा हे औषध खेळचेत खायचे आहेत रोज सकाळ दुपार संध्याकाळ नाहीतर दिवसात ना दोन वेळा हे औषधं खायचेत ह्याचा अर्थ आता तुम्ही आयुष्यभराचे पेशंट बनता आणि आपण मग सांगताना काय सांगतो नाही मला ना बीपीचा त्रास आहे म्हणजे इम्पेशंट झाल्यामुळे पेशंट बनतो हा जिथं पेशन्स संपतो तिथं पेशंट बनतो बन जेव्हा व्यक्ती मधलं धैर्य धीर संपतो आणि नाही त्या गोष्टींची चिंता वाढून ठेवतो नाही त्या गोष्टींचं भय काळजी करत बसतो तसे काळजी प्रश्न सुटतात कुठलेच प्रश्न सुटत नाही आणि हे माहिती असताना देखील सुद्धा आपण मन तिथंच बरकटवत ठेवतो आणि जे मग तुकारामांनी सांगितलेलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्ध करायचंय ना प्रसन्न करायचंय म्हणजे नाही येते हा करायचं म्हणजे आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे तेव्हा तुमचं मन प्रसन्न होणार आहे प्रयत्न केल्याशिवाय काही काहीतरी गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे गुरफटलेला आहे भरकटलेला आहे म्हणून मन अशांत आहे नाही मग थोड्या थोड्या काळासाठी आपण मन गुंतवतो कुठेतरी बाहेर जाऊन येतो एखादा सिनेमा पाहून येतो नाटक बघून येतो थोड्या काळासाठी ते गुंतवायचा प्रयत्न प्रयत्न करतो स्थितीतच येतो त्याच्यामुळे आपल्याला मनाला प्रसन्न करायसाठीच या अध्यात्माची गरज आहे आणि अध्यात्म तुमच्या मनाला एक दिशा देते सकारात्मक दिशा देते चांगल्या विचारांकडे आपल्या मनाला एक वळायचा रस्ता अध्यात्माने मिळतं जसं पहा काहीही करायचं म्हटलं भूक लागली तर त्यासाठी आपल्याला जेवण पाहिजे नक्कीच तहान लागली म्हणजे पाणी पाहिजे मनाला प्रसन्न करायचंय म्हणजे त्याच्यासाठी पण काहीतरी पाहिजे तर ते काय पाहिजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे एक सकारात्मक विचार सत्यावर आधारित चिंतन अध्यात्म म्हणजे योग्य वाटचालीने मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी तर रोज आपल्याला थोडा वेळ काढून या अध्यात्मिक गोष्टी ऐकायची आवश्यकता आहे म्हणजेच मनाला एक सकारात्मक दिशा देण्याची गरज आहे म्हणजे या गोष्टी ऐकणं म्हणजे स्वतःमध्ये एक शक्तीच भरणं शक्ती भरणं जसं लहान मूल असतं त्याला कळत नसतं कुठं जायला पाहिजे काय हातात घेतलं पाहिजे काय उचललं पाहिजे काय तोंडात टाकलं पाहिजे त्याला काहीच कळत नसतं ते काही उचलतं तोंडात टाकतं कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू ओढत असतं त्याला ओरबडत असतं किंवा एखाद्या मातीत गेलं की माती उचलून तोंडात घालेल पण जे आई असते कोणी मोठे असतात त्यांचं काम काय असतं बाळाला कळत नाहीये त्याच्यामुळे पुन्हा त्याच्याजवळ जाणं त्याला स्वच्छ करणं त्याला सांगणं बाळा तिथं नाही जायचं ते तोंडात नाही टाकायचं सारखं सारखं त्या मुलावर लक्ष द्यावं लागतं आणि मग एक वेळ अशी येते की ते मातीत गेलं तरी माती खात नाही खात नाही कारण त्याला स्वतःची समज येते पण जोपर्यंत त्याला समज येत नाही तो तुमचं लक्ष चुकवून काय करणार खाणार पुन्हा मातीत जाणार आणि माती म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता ही समज आम्हाला सगळ्यांना आणणं गरजेचं आणायची गरज आहे म्हणजे हे लहान बाळ त्याला सांभाळणं खरंच सगळ्यांना सराव झालेला आहे परंतु हे जे मन आहे स्वतःच मन हे सुद्धा आपलं बाळच आहे याला सावरणं याला सांभाळणं लक्ष देणं आणि याला एक योग्य दिशा दाखवणं हेही काम आपल्याला स्वतःलाच करायचंय हा ते दुसरं नाही कोणी दुसरं कोणी करू शकत नाही तर अध्यात्म यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतं आताची लाईफस्टाईल काय झालेली आहे आपण अध्यात्म म्हंटल की यासाठी आपल्याकडे वेळ नाही असं आपण म्हणतो वेळ पाहिजे वेळ या गोष्टीसाठी आपल्याला काढणं फार आवश्यक का आहे जेव्हा आपण या गोष्टीसाठी वेळ काढू या चांगल्या विचारांना ऐकण्यासाठी तर ऐकल्यानंतर आपोआपच मन त्याच्यावर विचार करायला सुरुवात करत जे आपण ऐकतो ज्याच्यावर आपण विचार करतो त्याच्यावर आपण चर्चाही करतो त्या आपण दुसऱ्यांपुढे प्रगतही करतो ते दोन गोष्टी दुसऱ्या लोकांनाही सांगतो तर आपोआपच या चांगल्या चिंतन चर्चेमध्ये आपण व्यस्त झालो तर आपली चिंता जर सकारात्मक चिंतन सुरू झालं तर नकारात्मक चिंतन संपूर्ण जाईल वावच नाही पण हे चिंतन सुरू होण्यासाठी आधी फुल स्टॉक करावं लागणार आहे आणि ते फुल स्टॉक करायचंय मनामध्ये सज्ञानाचा स्टॉक भरायचंय तर त्यासाठी रोज थोडा थोडा वेळ काढून आपल्याला हे चांगले विचार ऐकायची आवश्यकता अगदी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक वेळ काढून ऐकायची आवश्यकता आहे कारण काय सध्याची जी लाईफस्टाईल आहे ती इतकी चुकीची झालेली आहे की रात्री उशिरा झोपणं आता पण काही काहींच्या कामाच्या असतात तशा ना हा एखाद्याची कामाची वेळ आता नाईट शिफ्टच आहे तर गोष्ट निराळी परंतु जास्तीत जास्त लोकांना पाहिलं यंगस्टर्स असतील लहान मुलं असतील किंवा गृहिणी ऑफिस वर्क करणाऱ्या असतील सगळेच म्हणजे सगळेच लेट नाईट पर्यंत का झोपणार कारण एक तर टीव्ही चॅनल चालू असेल किंवा आपला मोबाईल ज्याच्यामध्ये बिना कामाच्या लोकांशी काहीच नाही जस्ट टाइमपास म्हणून चॅटिंग चालू असत या चॅटिंग मध्ये कसली चर्चा असते काय बोलणं असतं कसलं चिंतन चालू असतं दूरदर्शनावर काय आपल्याला भेटतंय टीव्हीवर काय भेटतंय सगळंच नकारात्मक किंवा बिना कामाच्या गोष्टी आणि मग रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी उठणं सुद्धा नक्कीच लवकर नाही उठू शकत उशिरा उठणार अच्छा कधी उठलो तरी उठल्यानंतर पहिल्या आजच्या युगामध्ये लोकांना काय पाहिजे किती मेसेजेस आलेत <laughs> फक्त व्हॉट्सअप मेसेजेस नाही एकतर मोबाईल मेसेज कोणाकोणाचे गुड मॉर्निंग आलेले आहेत आणि त्याचबरोबर न्यूज पेपर।, पेपर हे जे न्यूज पेपर आहे ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय आहे हिंदू कल्चर एक आहे की सकाळी उठल्याबरोबर घराला झाडू मारणं हे हिंदू लोकांची संस्कृती आहे सगळेच लोक उठल्यानंतर झाडू हा हाय कल्चर आहे है। तीकुना है। तीकुना है। एक नियम आहे कोणी त्याला पारुस घर म्हणतात पारुस घर ठेवू नये म्हणून सकाळी उठल्याबरोबर स्वतः स्वच्छ होणं आंघोळ करणं आणि घरातला केर कचरा बाहेर काढणं आजही बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ही संस्कृती चालू आहे टिकून आहे टिकून आहे पण त्याच्याबरोबर आपण कुठली संस्कृती फॉलो करतोय आपल्या घरात सकाळ सकाळी न्यूज पेपरचं एक मोठं बंडल येऊन पडतं हिंदी इंग्लिश मराठी सगळ्या भाषांमधले न्यूज पेपर आपल्या घरात येऊन पडतात या न्यूज पेपर मध्ये काय आहे पहिल्या तर हेडलाइन्स जेव्हा कधी पाहिल्यात तेवढ्या तर ते नकारात्मकच असतात न्यूज पेपर म्हणजे सगळ्या दुनियात जो कचरा आहे सगळ्या दुनियातल्या नकारात्मक गोष्टी तर आपण आपल्या घरातला केर कचरा बाहेर काढला आणि जगभराच्या कचराच्या गोष्टींना आपण न्यूजपेपरच्या रूपात पण आता समाजात वावरायचं म्हटलं तर आपल्याला त्यांच्याबरोबर अपडेट राहायलाच लागतं ना अपडेट नक्की राहायला पाहिजे अगदी आहे अपडेट नक्की राहायला पाहिजे परंतु त्याचा एक दिवसभरातला वेळ ठरलेला असला पाहिजे उठल्या 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 मुळीच नाही तो, तो कचरा तर आपल्या घरात येतोच न्यूजपेपरची रद्दी तर येतेच येते फक्त ज्या दिवशीचा न्यूज पेपर त्या दिवशी ती रद्दी नसते आज न्यूज वाचून झाले की लगेच उद्या ती रद्दी येते पण जेव्हा न्यूजपेपर घरात येतं तर ते आल्यानंतर सगळ्यात पहिले घरी मी पहिले वाचणार तुम्ही वाचणार ह्याच्यातच चाललेलं असतं बऱ्याच लोकांच्या घरात सकाळी उठल्याबरोबर जेव्हा माइंड फ्रेश आहे मन एकदम फ्रेश आहे मन एकदम चार्ज आहे एनर्जेटिक आहे अशा वेळेस आपण न्यूजपेपर वाचतो काही काही ठिकाणी तर वृत्तपत्र नाही मिळालं हा तो टीव्ही सुरू होतो आणि एकाला दुसरा चॅनल बघायचं असेल तर चॅनल हा हे एकाच वेळी ते सगळ्यांचं चालू असतं आणि या सगळ्या गोष्टी सकाळीच पाहिजे असतात नंतर वेळ सुखीची लाईफस्टाईल आहे खरं पाहता म्हणजे सुरुवात शक्तिशाली झाली पाहिजे सुरुवात चांगल्या विचाराने तुम्हाला तणावमुक्त व्हायचे आणि मन प्रसन्न करायचंय सर्व सिद्धी मिळवायचे तर मन प्रसन्न करण्यासाठी सकाळ सकाळी पहिले तुम्हाला मनाला प्रसन्नतेने भरायचे तेव्हा तुमचा दिवस प्रसन्नचित जाऊ शकतो तर त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर न्यूजपेपर वृत्तपत्र वाचण्याची आपल्याला काही घाई करायची नाहीये कारण ते वाचल्याने सकाळ सकाळी अपडेट झाल्याने काहीतरी दिवसभर करू शकणार असं काही नाही आणि वृत्तपत्रातल्या अशा कुठल्या बातमीनी तर लगेचच म्हणजे आणि त्याच्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर जे न्यूज आपण वाचतो फ्रंट पेज वर बोल्ड अक्षरामध्ये आणि चित्र सहित सगळ्या नेगेटिव्ह बॅड अँड सॅड न्यूज असतात काही काही तर इतक्या भयानक असतात हा आणि अशा भयानक न्यूज आपण सकाळ सकाळी आपल्या डोक्यात भरल्या कुठं प्लेन क्रॅश झाली कुठं ट्रेन पटरीवरन खाली उतरली कुठं ऍक्सिडेंट झालेलं आहे कुठं सुनामी आलंय कुठं काय झालंय मध्ये काय झालंय अशा सगळ्या न्यूज आता सकाळ सकाळी आपणच सगळ्यात पहिले हे न्यूज वाचलं आपण काय करणार आहे कुठं जाऊन काही नाही करणार फक्त माहिती घेतो आपण कुठे सुद्धा काही असती जर घरातली गृहिणीने न्यूजपेपर सकाळी उचलला तर त्या घरातली पुरुष मंडळी म्हणतील दिवसभर घरीच आहेस ना मला बाहेर जायचं थांब जरा पहिले मला वाचू दे आणि याचा परिणाम अजून एक होतो निघालो आपण घराच्या बाहेर जे कोणी भेटेल त्याला न्यूज आपलं सांगतच म्हणजे जणू काय आपण ती जबाबदारीच घेतलेली आहे सगळ्यांना सांगण्याची सगळ्यांपर्यंत या नकारात्मक जगभरातल्या कचऱ्याच्या गोष्टी सगळ्यांपर्यंत स्प्रेड करायचे आणि जर या ऐवजी तुम्ही सकाळ सकाळी न्यूजपेपर न वाचता सकाळ सकाळी जर अध्यात्मिक गोष्टी ऐकल्या चांगले विचार केले चांगले विचार ऐकले थोडा वेळ काढून मेडिटेशन केला तर याच्या आधारे सकाळ सकाळी सकारात्मक चिंतनाने मन भरल्यामुळं मन, मन आनंदी प्रसन्न होईल आणि दिवसभर जेही तुम्ही कार्य करताल तर त्या कार्यावर तुमच्या या सकाळच्या विचारांचा परिणाम दिसून येईल प्रभाव पडले प्रभाव पडला म्हणजे काय तुम्ही प्रत्येक कार्य एकदम आपोआप सकारात्मक भावनेने करताल प्रसन्न मनाने करायला लागताल प्रत्येक कार्यामध्ये योग्य निर्णय असेल आणि निर्णय योग्य असल्यामुळे प्रत्येक कार्य सक्सेसफुल होईल आणि शेवटी एंड ऑफ द डे तुमच्याकडे आनंद असेल समाधान पण समाधान पण असेल आज काय आहे व्यक्ती झोपतोय सुद्धा चिंतेने आणि उठतोय सुद्धा चिंतेने दिवसभर दिवस चिंते, कसा आहे दिवस सुद्धा चिंता टेन्शन मध्येच आहे आणि जर एखाद्याने काही येऊन विचारलं तर आज माझी काही बोलू नको बर का आज मला खूप टेन्शन आहे आज माझ्याकडे खूप काम आहे म्हणजे आपण स्वतःला काय करतोय लोकांपासून दूर नेतोय चांगल्या गोष्टींपासून दूर नेतोय स्वतःच्या आनंदापासून स्वतःच दूर जातोय आणि स्वतःला प्रसन्नचित करण्यासाठी काही प्रयत्न न करता अजून आपण आपली चिंता आपल्याच हाताने वाढवतोय तरी आजकाल गुड मॉर्निंग मेसेज पाठवतात दीदी गुड मॉर्निंग मध्ये फक्त मेसेज आहे भावना किती आहेत आपल्याला आवडला की आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांना फॉरवर्ड करतो म्हणजे आपल्याला फक्त मेसेज फॉरवर्ड करता येतात व्हायब्रेशन प्रकंपन आणि ते वाचलं ते स्वतःमध्ये धारण कारण तर काहीच नाही त्याच्यामुळे जर खरच आपण स्वतःशी स्वतः प्रेम करत आहोत म्हणजे स्वतःशी खरं प्रामाणिक राहिलं स्वतः प्रामाणिक आहोत स्वतःशी स्वतःवर आपलं प्रेम आहे स्वतःच माझं सेल्फ रिस्पेक्ट मला आहे असं असेल तर आपण स्वतःवरच एक कृपा करायची आणि ती कृपा म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल थोडा वेळ जरा लांब ठेवा टी व्ही चॅनल्स पासून लांब राहा न्यूज पेपरला तर खरंच सकाळ सकाळी हात लावू नका आणि थोडं उशिरा न्यूज वाचल्याने काहीच नुकसान होणार नाही आणि त्याहून अधिक जर सांगायचं झालं जर तुम्ही न्यूज पेपर वाचलाच नाही तरी तुमचं काही नुकसान होणार नाही ना होत पण तुम्हाला न्यूज पाहिजेच तर दिवसभरात ज्यांना ज्यांना भेटणार ना त्यांच्याकडून तुम्हाला ते न्यूज आपोआप भेटणारच म्हणजे दिवसभराच्या सगळ्या बातम्या तुम्ही स्वतः न्यूजपेपर जरी नाही वाचलं तरी सुद्धा लोकांकडून तुम्हाला न्यूजपेपरमधल्या न्यूज मिळतच जातात ना त्यामुळे आपण स्वतःच न्यूजपेपर वाचलं पाहिजे अशी काहीच आवश्यकता नाही तर स्वतःला प्रसन्न ठेवायचं आहे तर त्याची सुरुवात आहे सकाळ म्हणून सकाळ सकाळी आपण चांगले विचार ऐकले पाहिजे आध्यात्मिक विचार ऐकले पाहिजे आणि या आध्यात्मिक विचारांनी मनाला एक दिशा मिळते आणि जेव्हा मनाला दिशा मिळते तर त्याच दिशेवर मनाचं चिंतन सुरू होईल दिवसभराचं मनाचं चिंतन त्या दिशेने असल्यामुळं आपोआपच तुमच्या मुखातून सुद्धा तेच चांगले विचार निघतील तुम्ही जेव्हा दिवसभर जे कार्य करता त्या कार्यात सुद्धा त्या विचारांचं इम्प्लिमेंटेशन होईल आणि त्याच्या आधारे एंड ऑफ द डे तुमच्याकडं एक सॅटिस्फॅक्शन समाधान असेल सकाळची सुरुवात प्रसन्न मनाने शुद्ध विचारांनी सकारात्मक विचारांनी केल्यामुळे दिवस चांगला आहे आणि रात्री थकलेले किंवा डिप्रेस टेन्स नसणार परंतु रात्रीसुद्धा तुम्ही एकदम लाईट आणि हॅपी मोडमध्ये असताल तर हा एक अभ्यास करून पहा आणि किती झटकन जीवनातनं तणाव गायब होऊन तुमचं जीवन आनंदी होईल आणि तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सिद्धीचे कारण तुमच्या मनाची प्रसन्नता ठरत आहे हे तुम्ही अनुभव करताल आम्ही नक्कीच आता या तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या वृत्तपत्र असतील मोबाईल असेल विचार असतील या ज्या काही आमच्या जीवनामध्ये उणीवा आहेत त्या आम्ही नक्कीच दुरुस्त करू आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सगळ्या जीवनामध्ये धारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार ओम शांती ओम शांती।, शांती दर्शक मित्र हो आपण पाहिलं की जर आपल्याला सर्व तणावातून मुक्त व्हायचंय तर आपल्याला आपल्या सकाळवर खूपच लक्ष द्यायचं आहे जर आपली सकाळ चांगल्या प्रतीने म्हणजे शक्तिशाली विचारांनी जर सुरू झाली तर दिवसभर यश नक्कीच आपल्याला मिळणार आहे तणावमुक्त राहण्यासाठी दिदींनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्यात वृत्तपत्र कधी वाचायचं आहे मोबाईल कधी बघायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज सकारात्मक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि ते वाचन आपल्याला जीवनामध्ये अमलात पण आणायचंय आणि हां जाता जाता कुणी भेटलं तर त्याला सांगायचं मात्र विसरायचं नाही पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार